आता जो भविष्यामध्ये मार्केट चालू झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होऊ नये यासाठी सरकारच्या आदेशाचा सर्व व्यापाऱ्यांनी ग्राहकांनी शहरवासियांनी तंतोतंत पालन करावं ही विनंती प्रमुखांनी त्यांना आज सर्व व्यापारी बांधवांना केली. आणि सर्व दर आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, आम्हाला वचन दिलेलं आहे की आम्ही निश्चित सर्व आतापर्यंत पालन केलं आहे, याच्या पुढेही पालन करू. तर त्याबद्दल मी शासनाच्या वतीने त्यांचे आभार मानतोय. विशेषतः 24 तास हा जो मनपा आयुक्तांनाही आदेश देण्यात आलेला आहे की त्यांच्याकडून शहरामध्ये त्यांच्या हद्दीमध्ये ज्या ज्या वेळेस पूर जास्त किंवा अतिवृष्टी किंवा काही भयानक अशा काही गोष्टी निर्माण झाल्या तर त्यावर मात करण्यासाठी एमएससीबी पासून तर कृषी पासून तर सार्वजनिक बांधकामपर्यंत सर्वांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि आताच कलेक्टर साहेबांनी आज सांगितलं की नेपाळमध्ये काही आपले इथलचे जे लोक प्रवासी अडकलेले आहेत त्यांना धुळ्यावरून बस पाठवायची असंही खरं म्हणजे अजून काही फायनल झालेला नाही आहे. त्याच्यावर आज आम्ही आवश्यकता भासल्यास पाठवू आपण अशा बाबतीत दिल्लीमध्ये काही असं बाहेर जे आपले दुसऱ्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे जे काही प्रवासी असतात किंवा नागरिक असतील ते काही ते धंदा उद्योग पाय करण्यासाठी गेले असतील किंवा अजून येण्याच्या त्यांनाही सर्व आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी हे सर्व निर्माण करण्यासाठी त्यांना योजना करण्यासाठी खरं म्हणजे या ठिकाणी डेपोचे मॅनेजर यांनाही आपण तसा आदेश देण्यात आलेला आहे. बाकीचे जे नाले साफसफाई असतील किंवा शहराच्या लगत असलेल्या जे काही पाणीच्या स्रोत असतील त्यामध्ये आयुक्तांनी त्याच्यामध्ये टेंडर केलेले आहे, त्याचं काम चालू आहे. प्रगतीपथावर शेवटच्या 1-5 दिवसामध्ये होईल असं त्यांनी आज आम्हाला सर्व माहिती दिली. आणि ही सर्व माहिती देताना पाण्याच्या बाबतीत काही थोडीफार त्यांची अडचण आहे तर त्यांनाही आम्ही आदेश दिलेला आहे आजच्या मीटिंगमध्ये का काही लोकांची ओरड आहे 5-5 दिवस 6-6 दिवस पाणी येत नाही अशा शहरामध्ये काही भागामध्ये असं त्यांचा माझ्याकडे जी आली तक्रार त्याच्याबद्दल चर्चा झाली. आणि आयुक्तांना आता किती पाणी त्यांच्याकडे दररोज येतोय, पंपिंग किती होत आहे, त्यांच्याकडे स्टॉक किती राहतोय आणि पंपिंग झाल्यानंतर वितरित करताना कोणत्या कोणत्या एरियामध्ये कशा पद्धतीने वितरित करतात. इथलची लोकसंख्या 5 लाख असेल, दरडोई 135 लिटर प्रमाणे आपण पाणी वाटप करतोय पण त्यामध्ये कुठेतरी नियोजनमध्ये फॉल्ट आहे का किंवा नियोजन करताना कलेक्टर महोदयाकडे ते आता आज संध्याकाळपर्यंत सर्व रेकॉर्ड देतील अशा ज्या ज्या तक्रारी होत्या छोट्या मोठ्या बी त्याच्यावर व्यवस्थितशीर सर्व चर्चा झाली. आणि ही सर्व चर्चा झाल्यानंतर भविष्यामध्ये आता कोरोनाचा जे काही परिस्थिती आहे याच्यावर आतापर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी विशेषतः पोलीस असेल, डॉक्टर असतील, सिस्टर असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे साफसफाई यंत्रणा असतील, गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये असतील आणि या सर्वांवर जिल्हाधिकारी महोदयांनी ज्या पद्धतीने सर्व नियोजनबद्ध काम केलं एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपल्याकडे सर्व जी यंत्रणा काम करू लागली, सर्व विभागाचे प्रमुख काम करू लागले त्याच्यामुळे भविष्यामध्ये हे संकट वाढणार नाही. या संकटाचा ज्या पद्धतीने आपण पाहतोय बाकीचे मुंबई पुणे ठाणे किंवा बाकीचे शहर असतील आपल्या बाजूचा मालिक